नाट तीन नाटक तीन नाटकं करत आहेत मोरुची मावशी सही आणि अस्तित्व अस्तित्व एकदम वेगळ्या धारणेतलं नाटक आहे म्हणजे भरत जाधवांची ओळख जनरली एक खूप कॉमेडीचं एकदम अफाट अचूक टायमिंग असणारा कलाकार आणि अचानक म्हणजे याच्या आधी अदांतर केलं होतं एक आदांतर जे खूप सिरियस होतं नाटक आणि आता एकदम अस्तित्व कराव असं वाटलं म्हणजे मी चित्रपटात वेगळ्या भूमिका केल्यात म्हणजे भले mm. मी विनोदी चित्रपट विनोदी नाटकात सतत दिसत असल्यामुळे मी पण होतो मला काही चांगलं मिळालं माझ्या mm. चित्रपट मला शिक्षणाच्या आई जागोसारखा चित्रपट मिळाला झिंकचिंग झिंगसारखा चित्रपट मी वेगळा mm. केला होता नंतर वन रूम किचनसारखा वेगळा mm. केला होता नंतर क्षणभर विश्रांती टोटली वेगळा रोल होता माझा पण नाटकात मला काहीच चान्स मिळाला नव्हता आधांतर नंतर एक नाटक मी केलं होतं मी काम केलं होतं त्यात वेलकम जिंदगी म्हणून अच्छा राजन तामाणेंचं त्यांनी डिरेक्ट केलं होतं मी आणि शोक होतो डॉक्टर mm. त्यानंतर मी मला माझ्या स्वतःला करायला मी शोधत होतोच पण मी म्हणलं बघू चांगलं आलं तर करायचंच तर हे नाटक आलं माझ्याकडे कसं याची गंमत आहे वेगळी हे अविनाश नारकरने मला सांगितलं फोन करून एकदा हे नाटक वाचून घे खूप छान नाटक आहे म्हटलं वाचून करू काय गंभीर आहे तर मला तेवढं नाही करता येणार म्हटलं म्हणजे आता लगेच नाही नाही तू करू नको पण तू प्रोड्युसर तर करशील म्हटलं ठीक आहे एकदा बघू अच्छा आणि मी दोन तीन दिवस असे सोडलं तो पण मला चिन्मयी सुमित चिन्मयचा फोन आला की एकदा यार तू एकदा वाचून घे नाटक खूप छान आहे स्पर्धेतलं पण मग तिला मी विचारलं देखील का अविनाश बोलतोय तेच नाटक का ते हो निर्वासित हो म्हटलं आता तर वाचूया मग मग मी रीडिंग आम त्या लेखकाला बोलवलं मी तर मग विजय केंकरे सुमित राघवन मी चिन्मयी आम्ही बसून ते रिडिंग तर ते रिडिंगच मला खूप आवडलं बरं नाटक हे अस्तित्व म्हणजे आणि भरतजोतासाठी नाही आहे अच्छा हे सांघिक नाटक आहे म्हणजे सगळेच मेन मेन कलाकार आहेत एकटाच मेन कलाकार असं नाही आहेत त्यात पण तरी पण ते असं वाटलं अरे वाटतंय छान पण आव्याला मी शब्द दिलं की तू करणार आहे म्हणून करू देत मग त्याच्या मी दोन महिने थांबलो त्याचं था। एक शूटिंग वाढलं दुसरं एक सिरियल त्याला आली मग मग जरा पुढे पुढे गेल्यामुळे मात्र जरा तोच तो तो बोलला की नको मला नाही का आणि त्याला मी बोलताना बोललं होतं की असला चांगलं रोल हो आहे वगैरे तर तू तु कर तुला आवडतं तर म्हणे आता तुला तु बोललं आहे मी नाही 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 त्यालाही विचारायला वेळ मिळाला नाही तर तो त्यांनी mm. तो असं घालवणार नाही नाटक चांगलं तर ना त्याच्या अतिव्यस्ततेमुळे मग कोण आता मग तरी मी दिग्दर्शकाला म्हटलं लेखकाला की तू शोधा कारण माझ्यामुळे ना कधी असं नको व्हायला की अरे याला उगाच ह्यानं घेतलं याची अशी आहे आणि माझं पहिलं नाटक स्पर्धितलं जे व्यावसायिकला पहिलं येणार आहे तर त्याचा कुठे प्रॉब्लेम नको यायला ना कधी ते असं होतं ना की कास्टिंग चुकल्यानं माझं पहिलं नाटक गेलं असं नको व्हायला म्हणून त्याला म्हटलं की तू वेळ घे तुझा प्रोड्यूस मीच करतो पण तू वेळ घे की कोण अजून कोण तुला चांगलं वाटतं पण त्यांना हो त्याने सांगलं मला की मला माहीत नाही तुम्ही करा बिंद मला मला वाटतं की तुम्ही चांगलं करू शकाल मग म्हटलं चल तुला वाटते ना मग आता मग आता माझ्या पद्धतीने मी डेरिंग करेन मग मी आम्ही काय केलं तालमी सुरू करता करताना ह्याचे प्रोमोज बनवले चित्रपटात कशा आपण प्रोमो नाटकात तसं कोण करत नव्हतं कर। म्हणजे एकदा आपण नाहीतर आपल्याकडे मीडिया घुसू शकतो मग मी लालबाग मध्ये जाऊन आमच्या मित्र आहेत सुधीर साळवी त्याला म्हटलं मला जुनं कुठलं चाळीतलं घर दाखवाय मला शूट करायचं असं असतं त्याने लगेच सगळं करून वगैरे आम्ही लालबागच्या एका मध्ये एका खोलीत शूट केलं ते नाटकातले मेन मेन वाक्य जे काय आहे त्यातनं फील आला पाहिजे की नाटक विनोदी नाहीये आणि त्याचा मला फायदा झाला आपली इमेज अशी आहे की थोडासा मी फक्त चांगल्या येण्याची वाट होतो प्रेझेंट करण्याची मला मला टेन्शन नव्हतं हो जर नीट आलं नाही आणि काहीतरी प्रेझेंट करायला गेलो तर तिथे आपण अर कशाला उडी मारली असं नको वाटायला गोष्टीत दम आहे दिसते की गोष्ट चांगली आहे कॅरेक्टर नंतर आहे मग ते शूट केल्यामुळे आम्ही मग त्याला म्हटलं मी बरं तो एज अ निर्माता आणि मी ते म्हटलं मला अजून मला ते इथे खर्च केला पाहिजे गरज आहे कारण लोकांपर्यंत कळू दे की नाटक थोडंसं गंभीर आहे मग आम्ही त्याची जाहिरात तशी करायला लालो हळवं करणारं नाटक आहे तर विनोदी नाही आहे एक ते मानसिकता त्या तयार केल्या असं नको वाटलं की मी फॅमिलीला घेऊन गेलो अरे काय रडत बस मला नाही पटलं असं ते होऊ शकतं ना हो तो ते मानसिकता तयार करूया ना नाही आणूया पण तुम्हाला मी खरं सांगतो मग पहिला शो पासून याचा रिस्पॉन्स वेगळा आला काही एक एंट्रीला फक्त एक दोन चार सेकंदापर्यंत फक्त बरेच जादू दिसेल तुम्हाला नंतर दिसणार नाही कारण त्या लिखाणाची गंमत आहे त्याचं प्रेझेंटेशन ज्या दिग् म्हणते दिग्दर्शक पण तेवढाच तो स्ट्रॉंग आहे कॅरेक्टर बस आणि मला ते कॅरेक्टर प्ले करायला मिळते माझ्या पद्धतीनं त्याचा मला आनंद वाटला की नाही मी पूर्वी आहे म्हटलं पण ते कधी करायला चान्स म्हणजे आपण ना मां थे, मां थे एकांके स्पर्धेत छोटे छोटे रोल चांगले करत असतो पण फुल लेनला त्याला मी खेचू शकत नाही फुल लेंथला जर चांगलं काय आलं तर त्यातल्या कॅरेक्टर मी बाहेर काढू शकतो आणि माझ्यात ते मर्स करून फुल लेंथला वापरू शकतो त्याचा इथे खूप फायदा आणि लोकांनी जेव्हा दाद दिली मला तेव्हा माझ्यातला कॉन्फिडन्स वाढला मग ह्या वर्षातले मी सगळे बक्षीस या नाटकाला मिळाली आत्ता oh. आत्ता राज्य शासनाचे सगळे पुरस्कार अभिनयाचं मग आता तुमच्या विषयावर पंधरा वर्षला हेच का तर विनोदी बघतंच माझं ज्याची एवढी म्हणे तर मिळाले तर तेही नाटक ह्या दिवशी असावं म्हणून ते नाटक आहे